शियाळी रामामृत रंगनाथन हे एक भारतीय गणितज्ञ आणि पुस्तकालय तज्ज्ञ होत. भारतीयांमध्ये वाचन संस्कृती अधिकाधिक रुजावी यासाठी डॉक्टर रंगनाथन यांनी ग्रंथालयशास्त्र आणि त्याच्या विकासात मोलाचे योगदान दिले. डॉक्टर रंगनाथन यांचा जन्म मद्रास प्रांतातील तंजावर जिल्ह्यातील शियाली या छोट्याशा गावात 12 ऑगस्ट 1892 साली झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण शियाळी येथील हिंदू हायस्कूलमध्ये झाले. विद्यार्थी दशेपासून त्यांनी संस्कृत वाङ्मयाचे अध्ययन सुरू केले होते. नंतर मद्रास येथील ख्रिश्चन कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन इंग्रजी विषयात BA ची पदवी प्राप्त केली. शिक्षण मिळवणे सोपे आहे, पण शिक्षण देणे हे एक शास्त्र आहे हे लक्षात आल्यानंतर त्या शास्त्राचा अभ्यास करण्याचे ठरवून अध्यापनशास्त्राची LT परीक्षा उत्तीर्ण केली आणि गणिताचे प्राध्यापक झाले. नंतर त्यांनी प्राध्यापकाची नोकरी सोडून ते मद्रास विद्यापीठात ग्रंथपाल म्हणून काम पाहू लागले. ग्रंथालयशास्त्राच्या शिक्षणाकरिता मद्रास विद्यापीठाने आपल्या स्वखर्चाने त्यांना स्कूल ऑफ लायब्ररियनशिपसाठी लंडनला पाठवले होते. लंडन विद्यापीठाचा 1 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करून ते पुन्हा मायदेशी परतले. सार्वजनिक ग्रंथालयाची गरज ओळखून 30 जानेवारी 1928